नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, एक कमेंट आलेली आहे की बेसिक शिकवा म्हणून हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बेसिक दाखवणार आहे, म्हणजे साखळी खांब कशा पद्धतीने घ्यायचा हे दाखवणार आहे, जेणेकरून ज्यांना विणायला येत नाही आहे त्या शिकतील, तेवढ्यासाठी हा व्हिडिओ आहे. मैत्रिणींनो, हा धागा आहे, ही 9 नंबरची सुई, मार्केटमध्ये 6 नंबरची सुद्धा सुई मिळते, 9 नंबर आणि 11 नंबरची सुई भेटते, त्या तुम्ही वापरू शकता. बघा, सुरुवातीला हा धागा, पहिला हा धागा फिरून एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता सुई धाग्याच्या खालून घालायची आहे आणि या राऊंडमधून बाहेर काढायची आहे. ही खालून बाहेर काढायची आहे, धागा वर हवा आहे. हा फिरून घ्यायचा, बघा, हा फिरून घ्यायचा आणि हे बाहेर. या राऊंड, या सुईच्या सुईमध्ये जो राऊंड आहे त्या राऊंडमधून आपल्याला ती बाहेर काढायची आहे. ही अशी चैन तयार होते. ओके, हे अशा पद्धतीने. आता खांब सांगते मी तुम्हाला. सुईला धागा अशी फेरी मारून घ्यायची आहे. हा बघा, हा राऊंड तयार होईल आणि ही साखळी जी आहे, या साखळीत सुई घुसून धागा या साखळीतनं बाहेर काढायचा आहे. सुईवर 3 धागे तयार होतील. हे बघा, 3 राऊंड, 1 2 3. सुरुवातीच्या 2 धाग्यातनं राऊंडमधनं आपण सुई धागा काढायचा आहे, परत हा राऊंड मारून घ्यायचा आणि उरलेल्या 2 ह्याच्यातून बाहेर काढायचा आहे. असं कर, मी बघा पुन्हा एकदा दाखवते. धागा असा गुंडाळून घ्यायचा आहे, साखळीत घेतो तसाच, हा असा फिरून घ्यायचा आहे. पुढच्या साखळीत सुई साखळीमधून घालून हा धागा जो आहे तो साखळीतनं बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने. आणि हे जे 3 राऊंड येतात त्यात सुरुवातीच्या 2 राऊंडमधनं धागा काढायचा आहे आणि उरलेल्या 2 राऊंडमधनं हे काढलं की, धागा बाहेर काढला की आपली आपला खांब तयार होतो. साखळीत घालायचं, साखळीतनं हा धागा काढायचा, हे 3 राऊंड तयार होतात. 3 मधनं 2 मधनं बाहेर काढायचं आणि उरलेल्या 2 मधनं पुन्हा सुई मध्ये हा धागा अडकवून हा बाहेर काढायचा अशा पद्धतीने. ही झाली खांब. आता हे साखळ्या मी घेतलेल्या आहेत, तुम्हाला आता डबल खांब कसा घ्यायचा ते सांगते. साखळीत धागा 2 दा फेरी मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि साखळीच्या मधून धागा काढायचा आहे. खांबात खांब ज्या ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने, पण खांब घेताना आपण एकदाच धागा गुंडाळून घेतो सुईला, आणि डबल खांब घेताना 2 दा धागा गुंडायचा, जेणेकरून सुईमध्ये हे 4 राऊंड तयार होतात. हे बघा, हे 4 तयार होतात, 1 2 3 4, हे 4 तयार होतात. मग पुन्हा धागा सुईमध्ये अडकवायचा असा, पहिला सुरुवातीच्या 2 मधून बाहेर, परत पुढच्या 2 मधून बाहेर. हे बघा, शेवटी 2 राहिले, परतच्या 2 मधून बाहेर अशा पद्धतीने. पुन्हा एकदा बघा, 2 दा फेरी मारून घ्यायचा आहे, साखळीतनं काढायचा आहे आणि हे 4 राऊंड तयार झालेले आहेत, पहिल्या 2 मधून, परतच्या 2 मधून आणि पुढच्या 2 मधून अशा पद्धतीने. बघा, ह्याला डबल खांब असे म्हणतात, त्यानं खांबाचा आकार जरा मोठा दिसतो. अशा पद्धतीने हे करायचं आहे, हे डबल खांबाचं झालं. या पुन्हा
साखळ्या करून घेतलेल्या आहेत. मी मुखाखाम दाखवते. सुईमध्ये धागा गुंडाळायचा नाही, डायरेक्ट साखळीत घालायचा आणि हा धागा काढून घ्यायचा आणि हा धागा गुंडाळून या दोन्हीमधनं बाहेर काढायचा. हा झाला मुखाखाम. बघा डायरेक्ट हे करून अशा पद्धतीने फक्त साखळीतनं धागा काढायचा आहे आणि सुईमध्ये दोन राऊंड तयार होतील त्या दोन्हीमधनं धागा बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने ह्याला म्हणायचं मुखाखाम. साखळी, मुखाखाम, खांब आणि डबल खांब आपण बघितलं. जसे जसे व्हिडिओ बघाल तसे तसे वेगवेगळ्या डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याबरोबर वेगवेगळ्या डिझाईनबरोबर तुम्ही त्या प्रत्येक डिझाईन तुम्हाला समजत जातील जर तुम्हाला साखळी खांब आले तर. त्यामुळे बेसिक तुम्ही साखळी खांबच व्यवस्थित हे करा. मी डिझाईन जसे जसे दाखवत जाईन तसं तसं वेगवेगळे प्रकारही तुम्हाला दाखवत जाईन, कारण की क्रोशेटमध्ये अशा बऱ्याच डिझाईन आहेत ज्या एकाच व्हिडिओमध्ये शेअर करता येणार नाहीत, किंवा बरेच प्रकार आहेत त्याच्यात म्हणजे वेगळे वेगळे डिझाईन वगैरे आहेत. सगळे खांब साखळ्यांनीच आहेत पण वेगवेगळे आकार होतात त्याचे. त्यामुळे जसे जसे व्हिडिओ दाखवत जाईन, व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन, तसे तसे वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला त्यात मी शिकवणार आहे. त्यामुळे पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या प्लीज सांगा मला. ओके, बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.